दैवजात दुखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। हे श्री रामानी किती समजावून सांगितलं तरी त्या भरताचे डोळे काही खुले होईनात। तो वारंवार म्हणतोय की रामा आपण परत चला, स्वतःला राज्याभिषेक करून घ्या, पण श्री रामांचा निश्चय काही बदलणं शक्य नव्हतं। याची कल्पना जेव्हा भरताला आली तेव्हा श्री रामांच्या रत्न जडित पादुका हृदयाशी कवटाळून तो श्री रामांना म्हणतोय, तात गेले माय गेली भरता आता पोरका। बघा कैकेयी जिवंत असताना भरत म्हणतोय, हे लक्षात घ्या, तात गेले माय गेली भरता आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। हे गीत एरवी म्हटलं जात नाही, पण मी सांगतो आज एक असं काही वातावरण निर्माण झालंय की आपण सगळेच राममय झालोय। त्याला बघा, या सुद्धा गीताची चाल बाबूजींनी अप्रतिम मानली आहे खरोखरीच। तुम्ही ऐकता ऐकता तुमच्या लक्षात येईल केवढी अनवट चाल आहे। भरत श्रीरामाला विनवतोय, तात गेले माय गेली भरत आता पोरका। रूपक, तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका, मागणे हे एक रामा आपुल्या। बघा, मशक म्हणजे चिमणी आणि वैनतेय म्हणजे गरुड। भरतानी स्वतःची तुलना ते म्हणतोय की गरुडाची भरारी चिमणीला साध्य होऊ शकेल का। वैनतेया ची भरारी काय मशका साधते, कागजाचा भार होणी अश्वपृष्ठी लागते, राजकरणे राघवाचे अज्ञ भरता शक्य का, मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका। घेतला मी वेश मुनीचा सोडताला देश तो, कैकेयीचा घेऊ माती का प्रजेचा रोष तो, काय आज्ञा आगळी की तुम्हीच देता पालका, मागणे कराचा
किरण रेखा सांध्य काली दीपिका मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका सालवी तो राज्य रामा दुरुन तुम्ही ये राज्य रामा दुरुन तुम्ही ये तो मोजी तो संवत्सरे भी वाट तुमची पावतो नांद तो राज्यात कीर्ती कमल पत्रा किती एक सुंदर उपमा तुमच्या लक्षात आली का की भरत शेवटी म्हणतोय नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारखा. म्हणजे ते नुसतं पाणी नाही, रामराज्य हे जणू काही तीर्थ आहे आणि त्याच्यातल्या कमलपत्रासारखा. पण त्या तीर्थाचा सुद्धा एक थेंब तो स्वतःवर ठरून देणार नाहीये असं ते कमलपत्र. हे मी सांगू का तुम्हाला, ही सगळीच मंडळी विलक्षण अलौकिक असावीत असं मला वाटतं. असो